आपल्या हाती अहमदनगर येथून एक भीषण अपघाताची बातमी येते आहे. आज पहाटेच्या सुमारास नगर औरंगाबाद रोडवर BTR गेट समोर तळेगाव डेपोची ST बस क्रमांक MP20HB4622 व ट्रक क्रमांक MH7C9050 यांचा भीषण अपघात झालाय. अपघातातील बसमधील एकूण 28 प्रवाशांपैकी 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमींना बसच्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. जखमींना तात्काळ शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. एसटी बस औरंगाबादवरून राजगुरुनगरला जात असताना ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडकली. अपघात एवढा भयान होता की बसने पेट घेतल्याने बस संपूर्ण जळून खाक झाली. या अपघाताचा तपास भिंगार पोलीस स्टेशन करत आहेत. आमचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी सर यांनी पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांच्याकडून फोनद्वारे जाणून घेतलेली ही अधिकची माहिती पाहूयात. आपल्या हातामध्ये एक मोठी बातमी येते. औरंगाबाद नगर महामार्गावरती एक मोठा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये बसला आग लागली आणि अनेक प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत आपले पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे. दत्ताजी, काय सांगाल, नेमका हा अपघात कसा झाला आणि किती प्रवासी या बसमध्ये होते? सर, आज पहाटेच्या सुमारास नगर औरंगाबाद रोडवर BTR गेट समोर तळेगाव डेपोची ST क्रमांक MP20HB4622 व ट्रक क्रमांक MH07C9050 यांचा भीषण अपघात झालेला असून यामध्ये तब्बल 28 प्रवासी होते. त्यापैकी 22 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि 6 जण किरकोळ जखमी आहेत. जखमींवरती कुठल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, पोलीस त्या ठिकाणी आले आहेत का, काही पंचनामा वगैरे झालेला आहे का, आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे का? सर, स्थानिकांनी त्या ठिकाणी तत्काळ मदत करून जखमींना बसच्या बाहेर काढले. रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये नगरमध्ये दाखल केले. यामधील काही जे प्रवासी आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांची काही नावं आपल्याला समजू शकतील का, काही नावं तुमच्यापर्यंत आलेली आहेत का? जखमींना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. अनिल पुंडलिक साबळे, राहणार चिखली, बुलढाणा, ज्ञानेश्वर सुभाष काटे, औरंगाबाद, उमेश गणेश बोराळे, सिल्लोड, औरंगाबाद, आणि बस ड्रायव्हर होते रफिक नबीलाल पठाण, तुळजापूर, उस्मानाबाद, प्रशांत अर्जुन चौधरी, उल्केश प्रकाश झगडे, सौरव बापू शिंपी, सर्व राहणार चाळीसगाव जळगावचे आहेत, आणि ट्रक ड्रायव्हर मोहम्मद वकील शाहरुख जबलपूर मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. अजून काही जखमींची संख्या या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे आणि पुढील तपास भिंगार पोलीस स्टेशनचे PI राजपूत साहेब करत आहेत. ठीक आहे दत्ताजी, आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून राहा. अधिक काही माहिती आपल्या हातामध्ये आली तर आपण त्या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगणारच आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.